नमस्कार, माता हिंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. मोर्चे आंदोलने सभा शांततेत, पण चोरट्यांचे काय? वेतनवाढीच्या प्रश्नावर बँक कर्मचारी 3 दिवसीय संपावर. भाजप मिल परिसर मंडळ कार्यकारिणी जाहीर. धुळे शहरात ठिकठिकाणी मनपा तयार करणार बोअरवेल. हिरक महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना दाखविला तान्हाजी चित्रपट. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे देवपुरात वास्तव्यास असलेले थोरात कुटुंब आपल्याच घरात झोपलेले असताना संधीसाधू चोरट्यांनी मध्यरात्रीची संधी साधत लाखोंचा ऐवज लंपास केला. एवढी डेअरिंग चोरट्यांची झाली असून परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या संधीसाधू चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाद्वारे मोर्चे आंदोलने सभा शांततेत पार पाडण्यात आल्यात व पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरावर कौतुकही होत आहे. मात्र दुसरीकडे शहरात चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचं काय असा सवाल सध्या जनमानसात विचारला जात आहे. सध्या तर धुळे शहरात चोरी ही नित्याची बाब झाली आहे. महिना काय आठवडा उलटत नाही तेवढ्यात चोरी झाल्याचं उघड होत आहे किंवा समोर येत आहे. सध्या तर संधीसाधू चोरटे चारही दिशांनी सक्रिय झाले आहेत. सध्या पोलीस, वकील, व्यापारी, डॉक्टर, गायक यांना पूर्ण करून चोरट्यांनी आता दुकानदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याचीही त्वरित दक्षता घेऊन या संधीसाधू चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यक्त होत आहे. धुळे देवपुरातील स्वामी समर्थ मंदिर शेजारी विद्यानगर येथील प्लॉट नंबर 158 येथे वास्तव्यास असलेले झेरॉक्स दुकानदार अशोक भिका थोरात हे रोजच्या नित्यनियमाने रात्री आपल्या कुटुंबासमवेत घराच्या पुढच्या हॉलमध्ये झोपलेले असतानाच चोरट्यांनी संधी साधत मध्यरात्री घराच्या मागील अर्थात पश्चिम दिशेला असलेली लाकडी खिडकीचे आतील लोखंडी ग्रिल काढून घरात प्रवेश केला व पुढच्या हॉलचा दरवाजा बंद केला. त्यात घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करत कपाटातील सोन्या चांदीच्या वस्तू व आदी रोख रक्कम लंपास केली. त्यात गाठलेले 4 तोळ्याचे मंगळसूत्र, 4 ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, 1 अंगठी, 19,000ची रोख रक्कम, मुलाच्या पाकिटातील 5,500 रुपये तसेच पॅन्टमध्ये ठेवलेले 19,000 रुपये असा एकूण लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. आज सकाळी घरमालक अशोक थोरात पहाटे उठल्याने त्यांना दरवाजा बंद दिसला, परंतु थोरात हे दररोज झोपताना मधला दरवाजा बंद करत नसल्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी तपासाअंती चोरी झाल्याचे त्यांना कळाले व त्यांनी या संदर्भात देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून रक्कम मिळवून देण्याची मागणी केली. अशोक थोरात राहणार विद्यानगर प्लॉट नंबर 158 देवपूर धुळे स्वामी समर्थ मंदिराजवळ. आमच्या काल रात्री घडलेली घटना, आमच्या घरी रात्री मी, मम्मी, पप्पा व बहिणी आम्ही पुढे हॉलमध्ये झोपलेलो होतो. त्यानंतर रात्री सकाळी उठल्यानंतर बघितलं तर इकडं मधून जो बेडरूमचा दरवाजा, ज्या रूममध्ये चोरी झाली तो रूम लॉक होता. आम्ही उठल्यानंतर तो दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न केला पण काही उघडला नाही. मग बाहेरून जाऊन बघितलं तर तेव्हा ती खिडकी तोडून रात्री चोर मध्ये घुसून त्यांनी रात्री चोरी केली. काय गेलं? मम्मीची पोत गेली, एक 4-5 तोळ्याची पोत, 4-5 तोळ्याची पोत, अंगठी 2-1 ग्रॅमची, त्यानंतर एक पेंडल होतं 4-6 ग्रॅमचं आणि रोख रक्कम 20-25 हजार रुपये गेली सर, 25 हजार रुपयाच्या आसपास. फिर्याद दिली का पोलीस आले? हो, येऊन बघून गेले पोलीस वगैरे. आता सगळे आता फिर्याद नोंदवायला आम्ही चाललो जे. वेतनवाढ
मराठवाड्याच्या प्रश्नावर अपेक्षित तोडगा न निघाल्याने बँक कर्मचाऱ्यांनी 3 दिवसीय देशव्यापी संप पुकारलेला आहे. धुळ्यातही युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्हा युनियनतर्फे देशव्यापी संप पुकारण्यात आला. विशेष म्हणजे या 3 दिवसीय पुकारण्यात आलेल्या संपात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. वेतनवाढीच्या संदर्भात बँक कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या प्रलंबित मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीला संप पुकारला होता. तरीही शासनाने या वेतनवाढीच्या प्रश्नावर आज पावे तो कुठलाच असा ठोस निर्णय घेतला नाही. केवळ शासनातर्फे बँक कर्मचाऱ्यांना केराची टोपली दाखवत आश्वासने दिली गेली आहेत. त्यामुळे शासनाच्या या दिरंगाईपणामुळे व वेतनवाढीच्या प्रश्नावर अपेक्षित तोडगा न काढल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी 3 दिवसीय देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यातही युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्हा युनियनतर्फे हा संप पुकारण्यात आला असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी बँक कर्मचारी या पुकारण्यात आलेल्या संपात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी निमंत्रक संजय सिंग गिरासे, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मीकांत जोशी, दीपक राव, प्रमोद वेल्हणकर, नरेंद्र वडनेरे, आनंदा सोनवणे, सचिन येवले, दिवाकर पडगुजर, हेमंत कुलकर्णी, मोहन महाले, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. मी संजय सिंग गिरासे, युनायटेड फोरमचा अध्यक्ष. आज आमचा संप गेले 27 महिने, आमची काही वेतन वाढ जी बाकी आहे आता पाहतो. 39 बैठका झाल्यात. कालची 40वी बैठक होती. त्या देशाची शोकांतिका अशी आहे की उद्या या भारत देशाचं अर्थसंकल्प जाहीर होतो आहे आणि बँकिंग इंडस्ट्री ही सगळी उद्या बंद आहेत. गेले 40 मिटिंगामध्ये आम्ही 1, 2, 3 तडजोड करायचा प्रयत्न केला. जनमानसात आमची प्रतिमा गाळ होणे म्हणून आम्ही प्रयत्न केला. पण या देशाचे मोदी, या देशाचे अर्थमंत्री यांना बँक कर्मचारी किती खालच्या दर्जाचे आहेत, किती हीन पातळीचे आहेत हे सांगायची जबाबदारी त्यांची आहे. आम्ही 9 संघटना, 10 लाख बँक कर्मचारी, या महाराष्ट्रात 10,000 शाखा आणि 40,000 बँक कर्मचारी आज संपत आहेत. आजचा संप हा होऊ इच्छित नव्हतो आम्ही. काल सकाळी 11:30 वाजता मीटिंग सुरू झाली. 2 वाजेपर्यंत आम्ही विनंती केली काही गोष्टींमध्ये तडजोड करा, आम्ही संप मागे घ्यायला तयार आहेत. जे काही वेतनच्या नियमी आहेत निगडीत आहेत, रजत संबंधी निगडीत आहेत, इकडचा दर्जा कमी करून इकडे टाकण्याचा प्रयत्न केला. काल संध्याकाळी इंडियन बँकेने शेमपूर अत्यंत खालच्या दर्जाचं की वी डिमांड, आम्ही त्यांना 19% पगारवाढ देतो आहे तरी युनियन ऐकत नाही आहेत. पहिली वाढ जी आहे ती 2% दिली. आपण भिकाऱ्याला सुद्धा ही 2% देऊ शकत नाही. 2, 4, 8 कालची पगारवाढ हे 12% आहेत. 3 तास बैठक चालली आणि त्यांनी सांगितलं की 13.5% आम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. आम्ही सांगायचा प्रयत्न केला की ज्या बँका प्रॉफिटमध्ये आहेत, ज्यांना निव्वळ नफा आहे, त्या बँकांसाठी ही योजना आहे. त्यांनी ते मान्य केलं नाहीत. काल संध्याकाळी 3 वाजता आम्ही निर्णय घेतला की आम्ही संपात जातोय. आज आणि उद्या आमचा संप आहे. 11, 12, 13 मार्च या 3 दिवस आमचा संप आहे. आणि जरी हे सरकार जागं झालं नाही तर 1 एप्रिलपासून हा संप बेमुदत होणार आहे. ती वेळ येऊ नये म्हणून या मॅनेजमेंटसाठी आम्ही आज जमलो आहोत. काल संध्याकाळपर्यंत प्रयत्न केला. इंडियन बँकेने रात्री पत्र पब्लिश केलं त्यांच्या त्या सिस्टीमवर की बँकवाले इतके ॲडमेंट आहेत. आज तर ते आम्ही त्याचा निषेध करणारच आहोत. तुम्ही सगळ्यांना विनंती आहे की मीडिया तुमच्या ताब्यात आहेत, जनमनसात आमच्या भावना पोचवाव्या अशी तुम्हाला अध्यक्ष म्हणून विनंती करतो. आणि जेणेकरून ग्राहक हा आमचा देवता आहे. ज्या गांधींना आम्ही मानतो, महात्मा गांधींना, तो कस्टमर इज अवर गॉड. त्या कस्टमरला आम्ही सलामत करतो आणि थांबतो. तुम्हाला विनंती आहे
की जनमानसात आमची प्रतिमा उंचत काम करत. मी तुम्हाला निवेदन दिले, आम्ही गेल्या 14 पासून काय काय करत आलो आम्ही सांगायचा प्रयत्न केला निवेदन मध्ये. आपल्या देशाचे पंतप्रधान मोठ्या मोठ्या भाषण करतात, गेला 1.5 महिना झाला 1.5 महिना एनसीआर चुकीचं आहे, 370 योग्य आहे, याच्याबद्दल बँक कर्मचाऱ्यांना काही घेणं नाहीये. पण आज या जगामध्ये आर्थिक मंदी जी आहे ती जास्त करून भारत देशामध्ये आहेत. मंदीची जी लाट आहे ती सगळ्या देशात आहेत. या 2 दिवसात माझं वाक्य कुठे सांगू नका, या 2 दिवसात उद्याची आपल्या भगिनी अर्थसंकल्प मांडतील आणि पुढच्या आठवड्यात या देशाचा अर्थमंत्री नवासे नेहमी ठामपणे सांगू इच्छितो. कारण या देशाला तुमचा जो काही मंत्री पाहिजे तो कानाखरचा मंत्री पाहिजे, जो आपलं ऐकणारा मंत्री पाहिजे. रिझर्व्ह बँक अशी आहे, रिझर्व्ह बँकची आपली स्वायत्त मंडळ आहे, स्वायत्त मंडळ आहे. आम्ही जे काही बँका प्रॉफिट कमवतो, आम्ही जे काही नफा कमवतो तो स्टेट बँकेकडे गंगाजळी म्हणून जमा करतो 25%. तो अधिकार कोणालाही नाही आहे. गेल्या महिन्यात या देशाचे पंतप्रधान 1,70,00,000 रुपये त्या रिझर्व्ह बँकेकडे डिमांड केले आहेत. आमची डिमांड आहे की या देशामध्ये 2,53,00,000 जे ज्यांनी बँकांना फसवलोय त्यांच्यावर अटक करा, हा आमचा नियम आहे. आपण महापालिकेची निवडणूक लढवतो, नगरसेवकची निवडणूक लढवतो, त्यावेळी तुमच्या घराची जप्ती नको म्हणून तुमचा दाखला पाहिजे की तुम्ही घरपट्टी भावी आहेत. पण जेव्हा आमदार आणि खासदारची निवडणूक होते हे सगळे करोडपती राखो होती, मी माझ्या निवेदनात दिलं आहे. तर जनमानसावर तुम्हाला विनंती आहे की आमच्या भावना पोहोचवा. आज आम्ही इथे जमतो आहेत, 1 तासाने देना बँकेत जाणार आहोत, उद्या सकाळी 10:30 पंजाब बँकेत जमणार आहोत आणि 12 बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमणार आहोत. तिथून आम्ही जे काही पदाधिकारी आहोत युनायटेड फोरमचे आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि जे काही असेल जे काही ग्राहकांची मी माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुकत्याच भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या असून भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड अनुप अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाली. शहरातील 8 मंडळांची निवड करण्यात आली. भाजप मिल परिसर मंडळ अध्यक्षपदी मनोज शिरोडे यांची निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल तसेच मंडळातले सर्व नगरसेवक ज्येष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी मंडळ कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात 6 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, 6 चिटणीस, कोषाध्यक्ष, विविध आघाड्यांचे अपक्ष यांचा समावेश आहे. आज मिल परिसर मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. निवड झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष किशोर कंडे, नितीन बाविस्कर, प्रदीप काळे, प्रगती बाविस्कर, सुनीता सोनार, सरचिटणीस दिग्विजय गाळणकर, चंद्रकांत भांबरे, मनीषा काळे, चिटणीस राकेश पाटील, सुरेश कांबळे, लीलाबाई माळी, सोनू सूर्यवंशी, गजानन निकम, प्रशांत माळी, परेश भोकरे आदींचा समावेश आहे. 31/1/2020 रोजी भारतीय जनता पार्टी मिल परिसर मंडळ नियुक्तीपत्र आम्ही सर्वांना दिलं आहे. अनुप अग्रवाल माननीय जिल्हाध्यक्ष अनुपजी अग्रवाल यांच्या नेतृत्वात सर्व मंडळांचे पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलेले आहे. पत्र नियुक्तीपत्र दिलेले आहेत. उपाध्यक्ष, 4 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 4 चिटणीस. धुळे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा आज शुक्रवारी मनपातील स्वर्गीय दिलीपजी पायगुडे सभागृहात संपन्न झाली. आयोजित सभेत मांडलेल्या सर्व विषयांवर चर्चा करून सभा संपन्न करण्यात आली. यावेळी सभापती निशा प्रमोद पाटील, उपसभापती सुमनबाई यशवंत वाघ, उपायुक्त गणेश गिरी, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह सर्वच खातेप्रमुख या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी बैठकीत महिला बालकल्याण समितीच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक 5 मध्ये, 6 मध्ये तसेच 11 मध्ये विविध ठिकाणी बोअरवेल करण्याबाबत फेरविचार करणे, महिला बालकल्याण सभापती यांच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक भडकचाळ, गोकुळनगर, सुदर्शन कॉलनी या भागात बोअरवेल करणे तसेच पाण्याच्या टाकी ठेवण्याबाबत फेरविचार करण्याबाबतच विषय मंजूर करण्यात आले. याशिवाय मुस्लिम बहुल भागातूनही बोअरवेलची मागणी होत असल्याने
सभापतींच्या पत्रानुसार हुडको 35,000 खोली शब्बीरनगर भागातही बोरिंग करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. या बैठकीत महिला व बालकल्याण मंत्री, भारत सरकार तसेच आयुक्त तथा संचालनालय मुंबई यांच्या पत्रान्वये बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियम 2012 अंमलबजावणीबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालावर विचार करण्याचा विषय देखील मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी सदस्या शकुंतला जाधव, मंगला पाटील, स्नेहल जाधव, पुष्पा बोरसे, मंगल चौधरी, मदीना समशेर पिंजारी आदी उपस्थित होत्या. आज महिला बालकल्याणची मीटिंग होती, समितीची मीटिंग होती. व त्यात बोरिंगचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. त्याच्यात आटेशर्टी टाकण्यात आलेले आहे. त्या आटेशर्टी अनुसार त्यांनी नागरिकांनीच ते बोरिंगचे संबंधित बिल भरायला पाहिजे बाबा असं म्हणून, आणि बाललैंगिक अत्याचार अनुसार ते कार्यक्रम राबवण्याचे त्यांना विमंजुरी देण्यात आलेली आहे, आणि हार्दिक कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. उपस्थित होत्या मंगलाताई पाटील, पुष्पाताई बोरसे, मंगलाताई चौधरी, सेल जाधव, शकुंतला वाघ, शकुंतला जाधव, वाघमौशी या सर्व उपस्थित होत्या. अधिकारी वर्ग सर्व उपस्थित होता. वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर धुळेतर्फे हिरक महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना तानाजी चित्रपट दाखवून त्यांना तानाजी चित्रपटाविषयी प्रबोधन करण्यात आले. या आयोजित हिरक महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन महेंद्रजी निळे, संचालिका नालंदाताई निळे, सचिव शशिकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लबचे सुजित कांडगो, नितीन बंग, प्राचार्य डॉ विजय बहिरम, प्राचार्य एच जे सिसोदिया, मनोज माळी, दिनेश माळी आदी उपस्थित होते. या महाराष्ट्रामध्ये आपला स्वराज्य उभं करताना शिवाजी महाराजांना खांद्याला खांदा लावून जे ते साथ दिलेली होती, आणि असे असंख्य मावडे होते. जर तुम्ही इतिहासामध्ये पाहिलं असाल, इतिहास विषय शिकत असताना, तर या गोष्टींची तुम्हाला जाणीव होईल. एकेका मावड्याने एक एक किल्ला जर तुम्ही पाहिले, महाराष्ट्राला जर किल्ले पाहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले, किंवा जे किल्ले होते आजही ते किल्ले साक्षीदार आहेत. तसंच धुळ्यामध्ये आपला जो लडिंगचा किल्ला आहे जवळच, लडिंगच्या किल्ल्यांसारखेच आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य किल्ले होते. आणि ते स्वराज्य ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं, ते स्वराज्य उभं करताना ज्या ज्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिलेली, त्या मावळ्यांचा पराक्रमाचा हा चित्रपट आहे. आणि तोच चित्रपट जो आहे आपण तानाजी चित्रपट, तानाजी मालुसरे नावाचे जे मावळे होते, सरदार होते शिवाजी महाराजांचे, सोबते होते, त्या सोबत्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं होतं, त्यातले जे मावळे होते ते तानाजी मालुसरे होते. आणि आज जो आपल्या संस्थेचा हिरक महोत्सव जो आहे, आपले बुद्धवासी रावसाहेब अशोक चिंगडे यांनी 11 नोव्हेंबर 1960 रोजी आपल्या या संस्थेची स्थापना केली, आणि त्या संस्थेला पुढच्या वर्षी 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने या प्रसंगी आमच्या समोर नालंदाताई आहेत, आपल्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बहिरम सर, आपल्या संस्थेचे सेक्रेटरी शशीभाऊ साहेब. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोर्चे आंदोलने सभा शांततेत, पण चोरट्यांचे काय? वेतनवाढीच्या प्रश्नावर बँक कर्मचारी 3 दिवसीय संपावर. भाजप मिल परिसर मंडळ कार्यकारिणी जाहीर. धुळे शहरात ठिकठिकाणी मनपा तयार करणार बोअरवेल. हिरक महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना दाखविला तानाजी चित्रपट. याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंग्लाज.